शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नरडाणा पोलीस स्टेशनच्या वॉल कंपाऊंडचं उद्घाटन करण्यात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशनला वॉल कंपाऊंडच नसल्यानं अनेक अडचणींचा सामना पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. आमदार जयकुमार रावल यांनी निधी मंजूर करत वॉल कंपाऊंड कामाचं उद्घाटन केलं आहे. विकासाच्या या महत्वाच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि धुळे जिल्ह्यामध्ये अनेक वर्षानंतर कोणी बारकाईने पोलीस यंत्रणेकडे लक्ष देणारे आम्हाला जिल्ह्याचे अधीक्षक मिळाले असे कर्तव्यदक्ष SP श्रीकांत दिवडे साहेब. आजच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे. म्हणजे प्रत्येकाचाच नाम उल्लेख केला पाहिजे ते टोला मोलाचे आहे. पंकजला म्हटलं गाईत लवकर यादी त्यामध्ये संपूर्ण नरडाणा परिसर जो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र असा बदल होणार आहे. म्हणजे लाडकी MIDC माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे तिथे येऊ घातलेले नवीन नवीन उद्योग जनरेट होणारा रोजगार, रेल्वेचं विस्तारीकरण, नवीन धरण जे माननीय आमदार साहेबांनी आणणार आहेत त्यानुसार होणारं आपल्याकडचं इरिगेशन, हायवेचं एक्सपॅन्शन, या सगळ्यांचा विचार करता हा जो मला वाटतं सर की काही वर्षामध्ये नरडाणा पोलीस स्टेशन एकदम प्राईम आमचं असणार आहे. मित्रांनो यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार, पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर, हेड कॉन्स्टेबल नारायण गौरी, विक्रांत देसले, राकेश शिरसाट, बापू बागले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अंकुर साळुंखे, माझा महाराष्ट्र न्यूज, नरडाणा.